नमस्कार मित्रांनो मला प्रथम हे सांगावं असं वाटतं आहे की मी ही जी लिपी शिकवते आहे तुम्हाला ती इनामदार सरांची आहे आणि इनामदार सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने लिपी मांडलेली आहे तुम्हीही ती अतिशय सोप्या पद्धतीने शिकू शकता आणि दुसरं म्हणजे दोन्ही लिपी शिकायचा अजिबात प्रयत्न करू नका फक्त इनाम दोन्हीपैकी कुठलीही एक शिका पण त्यापैकी मी इनामदार सरांची शिकलेली आहे आणि मी आत्ता इनामदार सरांची तुम्हालाही शिकवत आहे इनामदार सरांची लिपी ही खूप सोपी आहे खूप साध्या पद्धतीने त्यांनी ते लेटर्स लिहिलेले आहेत आणि आपल्याला हे लिहिण्यासाठी वाचण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे ही लिपी तुम्ही अवश्य शिका आणि मराठीमध्ये हा शंभर मार्काचा पेपर आहे आपल्याला दोन पॅसेज असतात अ आणि ब तर असाठी आपल्याला पन्नास मार्क्स असतात आणि बसाठी पन्नास मार्क्स असतात त्याचं डिवाइड कसे करतात ते तर हे पंचेचाळीस मार्क्स जे असतात ते आपल्याला आपण जे ट्रान्सलेशन करतो त्यासाठी असतात आणि पाच मार्क जे असतात ते आपल्याला संकेताकृतीसाठी असतात संकेतकृती म्हणजे काय तर आपण जे स्टेनोमध्ये लिहून देतो आपण जे डिक्टेशन घेतो त्यासाठी आपल्याला हे पाच मार्क्स असतात आणि हे पंचेचाळीस मार्क जे डिक्टेशन घेतलेलं आहे त्याचं ट्रान्सलेशन करतो त्यासाठी हे पंचेचाळीस मार्क्स असतात मग आता तुम्ही डिक्टेशन घेता वेळेस तुम्ही लिमयेचे शिकलेले असले किंवा इनामदारांचे शिकलेले असले तरी तुम्हाला ह्या ज्या समजा आता हे तुमचं एवढं मोठं डिक्टेशन आहे डिक्टेशन घेतलं आहे तुम्ही यामध्ये तुमचं इथे सुटलं हा भाग सुटला त्यानंतर इथे थोडंसं सुटलं हे बघून तुम्हाला हे पाच मार्क्सपैकी मार्क्स दिले जातात आणि त्याच्यानंतर तुमचं जे डिक्टेशन आपण ट्रान्सलेशन करतो ते ट्रान्सलेशन केल्यानंतर ते वाचून हे पंचेचाळीस मार्क्स दिले जातात मग तुम्हाला इथे तपासणारा वाचन करतो थोड्याफार प्रमाणात पण हे पूर्णच वाचलं जातं असं नाही आहे इथे फक्त पाच मार्क्स असतात आपल्याला त्यामुळे तुम्ही लिमये किंवा इनामदारांची लिपी शिकला आहात याला एक्झाममध्ये कोणीही विचारत नाही तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल तुम्ही देऊ शकता आणि दुसरं म्हणजे नमस्कार मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की मला बरेच जणांच्या कमेंट्स आल्या की मॅडम इनामदार सरांची लिपी शिकली आहे किंवा लिमयांची शिकली आहे तर मी परीक्षा देऊ शकते का तर हो तुम्ही परीक्षा देऊ शकता लिपी तुम्ही कोणती शिकला आहात इनामदार सरांची शिकला आहात लिमयाची शिकला आहात किंवा इतर कोणाची शिकला आहात तर परीक्षेच्या वेळेला तुम्हाला हे कोणीही विचारत नाही की तुम्ही कोणती लिपी शिकला आहात परीक्षेसाठी आता हा साठ मार्काचा पेपर आहे मराठीचा सॉरी त्यामुळे लिपी कोणती आहे याकडे जास्त लक्ष देऊ नका ट्रान्सलेशनवर भर द्या वाचनावर भर द्या काना मात्रा वेलांटी उपकार याचा चांगला अभ्यास करा आणि रोज कमीत कमी दोन ते तीन तास अभ्यास करा All the best, the